नमस्कार दिकांतास किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चीज चिली टोस्ट. मी यासाठी इथे ब्रेड घेतले, दोन हिरवी मिरची घेतली आहे, चीज घेतले प्रोसेस चीज, एक शिमला मिरची घेतली, कोथंबीर घेतली आणि 10-12 पाकळ्या लसूण घेतलाय. तर चला सुरू करूया चीज चिली टोस्ट बनवायला. चला पहिले लसूण कट करून घेऊया. खायला खूप टेस्टी आहे आणि कमी साहित्यात होणारे चीज चिली टोस्ट आहे. दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ते आपण असे चिरून घेऊ. आपण शिमला मिरची घेतली ती आपण एक ती पण आपण चिरून घेऊ. इथं कोथंबीर घेतलेली ती चिरून घेऊ. तर हे चीज घेतलेलं होतं आपण ती किसून घेऊ. यामध्ये आपल्याला मसाला बनवायचा आहे टोस्टवरती लावायला. मी इथं लोणी घेतलंय थोडं एक चमचा. तुम्ही इथं बटर पण घेऊ शकता. आपण आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. लोणी यासाठी की याला चांगलं बाइंडिंग येतं असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं. हातानेच मिक्स करून घेऊ आता आपण. हे बघा असं झाला पाहिजे हा मसाला. हे बघा कसं छान मऊसूत झालंय, म्हणजे टोस्टवरती चांगला लागतो. मग तो मी गॅसवर तवा ठेवलाय. आपण घेतलेले जे ब्रेड आहे ते आता आपण टोस्ट करून घेऊ. तुम्ही इथं टोस्टर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे टोस्टर असेल तर. इथं दोन्ही साईडनं आपण ब्रेड भाजून घेतले. आता हे बघा कशी छान झाली क्रिस्पी. आता काढून घेऊ याला. आपण जो बनवलेला मसाला होता तो आपण आता ब्रेडवरती लावून घेऊ आणि याच्या स्लाइस तुम्ही बाजूच्या काढू शकता. पण मी काढल्याने छान लागतात ते, क्रिस्पी लागतात. आणि असं लावून घ्यायचं, थोडीशी जागा सोडायची बाजूला थोडस, कारण बटर आहे ना खाली जात. हे बघा आता असं लावल्यावर भाजून घ्यायचे आपल्याला परत हे ब्रेड. खालच्या साईडनीच भाजायचे एका साईडने, म्हणजे चीज आहे ना मग छान असं पगळतं ब्रेड मध्ये जातं, मग खूप छान टेस्टी लागते. बघा आपण याला 5 मिनिट झाकून ठेवू. कमी गॅसवर तीच ठेवायचं आहे आपल्याला. जास्त फुल गॅस करायचा नाही तर ब्रेड खालीहून जळून जाईल आणि चीज वितळणार नाही. कमी गॅसवर ठेवलं तर चीजला वेळ लागतो ना वितळायला, म्हणजे मग वाफेवरती वितळून जातं ते. म्हणून कमी गॅस ठेवायचा नाही तर मग खालची ब्रेड जळून जाते. आता आपण काढून घेऊ याचे. आता आपण असे कट करून घेऊ, स्लाइस करून घ्यायचे. एका याचे दोन करून घ्यायचे असे बघा सँडविच सारखे. आणि एवढे छान होतात बघा, एक क्रिस्पी खूप छान लागतं, इतके टेस्टी लागतं. मुलांना तर खूप आवडतं आणि तुम्ही मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. सकाळी चहा बरोबर नाश्ता, नाश्त्याला सुद्धा हे घेऊ शकता. आणि पटकन होतं, कोणी पाहुणे आले तेव्हा पण तुम्ही पटकन हे करू शकता. किंवा मधल्या वेळामध्ये खायला भूक लागली तर पटकन काहीतरी करायचं तर मग हे असं करू शकता. हे बघा टोमॅटो सॉस बरोबर, केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पहिले सगळ्यात पहिले माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू.